नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुमचं स्वागत आहे मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवर. मित्र, आज 1 जानेवारी 2020, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. नवीन वर्षात एक ना एक पद खेचून आणायचं ह्या हे प्रण करून आपल्या नवीन वर्षातील पहिले व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. मित्र, ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जर तुम्हाला मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, अजिबात विसरू नका. तसेच बघा, आपल्या चॅनेलची जी PDF आहे, व्हिडिओची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असते, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रो, आज 1 जानेवारीच्या ज्या चालू घडामोडी आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. बघा, आपल्या लेक्चरमध्ये पहिला क्वेश्चन आहे, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची निवड झाली. बघा, यावर्षी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची या ठिकाणी निर्माण हे पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. आता आपण जाणून घेऊ की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाचं या ठिकाणी महत्त्वाचं कार्य काय आहे. बघा, पहिलं महत्त्वाचं कार्य आहे या ठिकाणी तिन्ही संरक्षण दलामध्ये समन्वय साधणे, हे या ठिकाणी महत्त्वाचं कार्य आहे. 2 नंबरचं कार्य आहे या ठिकाणी संरक्षण मंत्री आणि संरक्षण जे खातं आहे त्यांना या ठिकाणी संरक्षणविषयी सल्ला देणं, हे या ठिकाणी या पदाचं कार्य आहे. बघा, या पदावर भारताचे बिपिन रावत जे की 27वे मावळते लष्करप्रमुख होते ते बघा 30 डिसेंबर 2019 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर निवृत्त झाल्यानंतर 31 डिसेंबर रोजी ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ चे प्रमुख म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारतील. बघा, बिपिन रावत आहेत. बघा, त्यांची पार्श्वभूमी 1958 पोंडी हे उत्तराखंडमधील थंड हवेचे महत्त्वाचं ठिकाण आहे, ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर एनडीए करून त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. ठीक आहे, हे झालं चीफ ऑफ डिफेन्सचे प्रमुख, तसेच मावळते लष्कर प्रमुख. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता होणारे जे लष्कर प्रमुख आहेत ते कोण आहेत. बघा मित्रो, आता आपण 28वे लष्कर प्रमुख बघा मनोज मुकुंद नरवणे हे आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांच्याविषयी आपण माहिती बघू. बघा, जे 28वे लष्कर प्रमुख आहेत मनोज मुकुंद नरवणे, ते बघा ह्या ठिकाणी चौथे महाराष्ट्रीयन आहेत महाराष्ट्रीयन आहेत ज्यांनी बघा लष्कर प्रमुख म्हणून कार्य केले आहेत. आता बाकी जे 3 कोण आहेत या ठिकाणी जाणून घेऊ, परिषदेच्या दृष्टीने ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, पहिले आहेत SM श्री गणेश, ते बघा कोल्हापूर जे होते 1955-57 या कालावधीमध्ये ह्या त्यांनी या ठिकाणी लष्कर प्रमुख म्हणून कामे केलं. त्यानंतर बघा, 2 नंबर जे आहे अरुण वैद्य, त्यांनी 1983-1986 या दरम्यान लष्कर प्रमुख म्हणून काम केलं, ते आहेत रायगड जिल्ह्याचे. त्यानंतर बघा, तिसरे जे होते ते होते SF रॉड्रिगेज, ते बघा 1990-1993 या कालावधीमध्ये त्यांनी लष्कर प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं आहे, ते होते मुंबईचे. आणि जे चौथे आहेत ते आहेत मनोज मुकुंद नरवणे, जे की पुणे जिल्ह्याचे आहेत. ठीक आहे, ते पुणे जिल्ह्याचे आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती बघू आता आपण. बघा, त्यांचा जन्म 1960ला पुणे जिल्ह्यात झाला. ठीक आहे, 1960ला पुणे जिल्ह्यात झाला. त्यानंतर बघा, त्यांनी एनडीए 1980ला पूर्ण करून आपल्या लष्करी कारकिर्दीला 7 सिख लाईट इन्फंट्रीमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता बघा, त्यांनी कोणकोणती पदके किंवा कोणकोणते पुरस्कार मिळवलेले आहेत. बघा, विशिष्ट सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि सेना पदक असं 4 पदकं या ठिकाणी त्यांनी कमवलेले आहेत. आता आपण बघितलं की पुणे जिल्हा हा त्यांचा मूळ जिल्हा आहे. आता आपण थोडीशी पुण्याची भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊ. मित्रो, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, त्यामध्ये बघा या ठिकाणी पुणे हा जिल्हा या ठिकाणी आहे. आता बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्याच्या आजूबाजू जे जिल्हा आहेत ते या ठिकाणी क्रमानं किंवा असंच विचारले गेले आहेत कोणता नाही वगैरे असं, त्यामुळं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बघा,
अहमदनगर आहे उत्तरेला काहीसा, त्यानंतर बघा हा अहमदनगर आहे, त्यानंतर बघा सोलापूर आहे, सोलापूर बघा या ठिकाणी पूर्वेला आणि दक्षिणेला काहीसा आहे, त्यानंतर बघा दक्षिणेला सातारा आहे, त्यानंतर बघा पश्चिमेला या ठिकाणी रायगड हा किल्ला आहे, रायगड हा जिल्हा आहे, त्यानंतर बघा उत्तरेला ठाणे आहे. ठीक आहे, बघा अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड, ठाणे हे जिल्हे पुणे या जिल्ह्याला लागून आहेत. आता बघा पुण्याचं जे पुण्याचे जे क्षेत्रफळ आहे ते आहे 15,743 चौकिलोमीटर. बघा पुणे जिल्ह्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये दोन नंबर लागतो. पहिला कोणता नंबर लागतो पहिला ते आपण ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा पुणे जिल्ह्यात 14 तालुके आहेत. पुणे जिल्ह्यात मित्रांनो 14 तालुके आहेत. बघा काय काय माहिती बघितली, पुणे जिल्ह्याचे आजूबाजूचे जिल्हे बघितले आपण, अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड, ठाणे. त्यानंतर बघा पुणे जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे 15,743 हे आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर बघा पुणे जिल्ह्यात 14 तालुके आहेत हेही या ठिकाणी आपण बघितलं. बघा महाराष्ट्रातले पहिला जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं त्याचं क्षेत्रफळ बघा मित्रांनो 17,048 चौकिलोमीटर एवढा आहे. आणि ते कोणता जिल्हा आहे हे या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मित्रांनो. आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे पद आहे याच्याविषयी पाहिलं. त्याच्या पदावर बिपिन रावत यांची निवड झाली, बिपिन रावत यांची पार्श्वभूमी पाहिली. त्यानंतर मावते बिपिन रावत हे मावते लष्करप्रमुख होते. आत्ताचे जे 28 लष्करप्रमुख आहेत मनोज मुकुंद नरवणे यांचे प्रमुख आपण पार्श्वभूमी पाहिली. याच्यावर परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो पुढील महत्त्वाचा क्वेश्चन आहे, अंतराळ स्थानकात सर्वाधिक प्रदीर्घ काळ राहण्याचा नवा विक्रम कोणत्या महिलेने बनवलेला आहे. बघा या ठिकाणी क्रिस्टिना कोच या ज्या नासाच्या वैज्ञानिक आहेत त्यांनी बघा अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम या ठिकाणी कोणाचा मोडला, पेगी विस्टन ह्यासुद्धा नासाच्याच वैज्ञानिक आहेत, त्यांचा विक्रम या ठिकाणी मोडलेला आहे. बघा 30 डिसेंबर 2019 त्यांनी 288 दिवस अंतरात राहिल्या, त्यावेळी त्यांनी पेगी विस्टन यांचा विक्रम मोडला. आता या बघा फेब्रुवारी 2020 या अंतरात राहणार आहेत, त्यावेळी त्या बघा 328 दिवस अंतरात एकूण राहतील. म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्या अंतरात आणखीन आहेत, त्या बघा ह्या ठिकाणी 328 दिवस अंतरात राहण्याची शक्यता आहेत. आता मित्रांनो चित्ररूपात जरा व्यवस्थित लक्षात राहतं त्यामुळं हे लक्षात ठेवा तुम्ही. ह्या आहेत क्रिस्टिना कोच त्यांनी बघा 328 दिवस अंतरात एकूण राहतील फेब्रुवारी 2020. पुढील महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2019 जी की बुद्धिबळाची स्पर्धा आहे तिचा किताब जिंकला. बघा कोनेरो हम्पी ज्या की आंध्र प्रदेश या राज्याच्या आहेत त्यांनी हा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे. आता या ज्या स्पर्धा होत्या वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2019 त्या बघा मॉस्को या शहरामध्ये झाल्या. मॉस्को हे शहर मित्रांनो रशियामध्ये आहे, या रशियामधील मॉस्को या शहरामध्ये या स्पर्धा झाल्या. त्यानंतर बघा जे पुरुष विजेता आहेत ते कार्लसन मॅक्सन आहेत आणि महिला विजेता कोनेरू हम्पीजी आहेत. आता मित्रांनो या आहेत कोनेरू हम्पी त्यांचा जन्म आंध्र प्रदेश या राज्यामध्ये झाला. ठीक आहे, त्या भारताच्या ग्रँडमास्टर आहेत आणि त्यांनी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2019 ही स्पर्धा मानाची स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे. मित्रांनो पुढील महत्त्वाचा क्वेश्चन आहे,
नुकतेच सूर्याचा अभ्यासासाठी उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा कोणी केली आहे? बघा, या ठिकाणी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने या ठिकाणी आदित्य हा उपग्रह पाठवण्याची या ठिकाणी घोषणा केली आहे. यापूर्वी ह्या प्रश्नावर या ठिकाणी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, तरीसुद्धा डिसेंबर महिन्याच्या 28 तारखेला मित्रांनो इस्रोने आदित्य हा उपग्रह 2020 मध्यापर्यंत अंतराळात जाईल अशी घोषणा या ठिकाणी पुन्हा केली आहे. त्यामुळं हा प्रश्न आणखीन एकदा आपण बघणे गरजेचं आहे. बघा, उपग्रहाचं नाव आहे आदित्य एल वन या उपग्रहाचं नाव आहे. त्याचं एकूण वजन आहे 244 किलोग्रॅम. आणि बघा, PSLV XL ह्या यानातून ह्या उपग्रहाद्वारे त्यांनी काय त्या ठिकाणी प्रक्षेपण होणार आहे. आता भारताचे जे उपग्रहाचे प्रक्षेपण आहे ते कुठे होतं? बघा, सतीश धवन अंतराळ केंद्र जे की श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये आहे, या ठिकाणी ह्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रत्येक उपग्रहाचं या ठिकाणी प्रक्षेपण होतं. ह्या सतीश धवन अंतराळ केंद्राची स्थापना मित्रांनो 1971 त्यानंतर बघा अजून आपण इस्रोकडे वळू. आता इस्रोची स्थापना बघा 15 ऑगस्ट 1969. बरेच वेळा मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969. हेडक्वार्टर आहे बेंगळुरू कर्नाटक. अध्यक्ष आहेत KC1. मित्रांनो पुढील महत्त्वाचं क्वेश्चन आहे, नुकतेच रबांग पुलाचे उद्घाटन कुठे झाले? बघा, रबांग पुल आहे ते मित्रांनो बघा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आता अरुणाचल प्रदेशमध्ये जो सियांग जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रबांग पुल हे बांधण्यात आलेलं आहे. ही जे रबांग पुल आहे बघा मित्रांनो लष्करीचे अत्यंत महत्त्वाचे आहे. लष्करी वाहनं वगैरे आपल्या अरुणाचल प्रदेशच्या बाउंड्रीवर पोहोचवण्यासाठी ह्या पुलाचा महत्त्वाचा उपयोग होतो. आपले जे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग त्यांनी या ठिकाणी या पुलाचे उद्घाटन केलं. बघा, पुलाची बांधणी जी आहे ते बघा BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROने ह्या पुलाची जी बांधणी केलेली आहे. बघा, आता सियांग जिल्हा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. सियांग जिल्ह्याला सियांग नाव का पडलं बघा? कारण ब्रह्मपुत्रा नदी ह्या जिल्ह्यातून वाहते आणि ब्रह्मपुत्राला या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग म्हटलं जातं. ठीक आहे, त्यामुळे या जिल्ह्याचं नाव सियांग पडलं. त्यानंतर बघा अरुणाचल प्रदेशविषयी आपण अधिक माहिती बघू. 1972 या ठिकाणी बघा 1972 केंद्रशासित प्रदेशात दर्जा दिला. त्यानंतर 1987 मित्रांनो याला पूर्ण राज्याचा या ठिकाणी दर्जा भेटला. ह्या राज्यामध्ये 25 जिल्हे आहेत. या राज्याची जी राजधानी आहे ती इटानगर आहे. राज्यपाल आहेत BD मिश्रा आणि मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. मित्रांनो BJPचे आहेत. बघा, या ठिकाणी अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेच्या जागा 60 जागा असतात. बघा, राज्यसभेच्या जागा 1 आहेत त्या ठिकाणी आणि लोकसभेची 2 जागा आहेत. इत्यादी माहिती या ठिकाणी पुरेशी आहे. बघा मित्रांनो, अलीकडेच CRPF च्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन कोठे झाले? बघा, CRPF चे जे नवीन मुख्यालय आहे ते बघा नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं ह्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनाप्रसंगी मित्रांनो गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. त्यांनी ह्या ठिकाणी ह्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. बघा मित्रांनो, CRPF ची ह्या ठिकाणी स्थापना 1939 झाली. त्यानंतर त्याचं मुख्यालय आताच बघितलं आपण नवी दिल्लीला आहे. ब्रीदवाक्य आहे सेवा ओर निष्ठा हे त्यांचं ब्रीदवाक्य आहेत. महासंचालक आहेत राजीव भटनागर. मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये शेवटचा क्वेश्चन आहे, MMRDA च्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड झाली? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे जे मुंबई मेट्रो प्रकल्प आहे त्याचा महत्त्वाचा विवादित ठिकाण आहे कारशेडचं. आता जे नवीन सरकार झालं त्यांनी कारशेडचा प्रकल्प त्या ठिकाणी झाडे तोडली वगैरे जाणवत त्या ठिकाणी त्यांनी कॅन्सल केलेलं आहे ते. त्यामुळं
ज्या अश्विनी भेडे आहेत MMRDच्या ज्या सचिव होत्या त्या ठिकाणी अडचणीत आल्या होत्या, पण त्यांना या ठिकाणी पदोन्नती भेटलेली आचार्यकारकरित्या प्रधान सचिव बनलेले आहेत त्या MMRDच्या, त्यामुळं प्रश्न विचारला जाऊ शकतो यांच्याविषयी, अश्विनी भेडे यांच्याविषयी। बघा MMRDA म्हणजे बघा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच MMRDA। बघा MMRDAची स्थापना 1975 साली झाली। याचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय आहे, ते बांद्रा या ठिकाणी आहे, बांद्रा या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे। मित्रो आजचं ह्या ठिकाणी लेक्चर ह्या ठिकाणी संपत आहे। नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा। मित्रो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अजिबात विसरू नका। तसेच आपले टेलिग्राम चॅनलवर आपले लेक्चरचे PDF असते, तिथे जाऊन तुम्ही PDF बघू शकता। तर चला मग मित्रांनो लेक्चर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू।